जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र. सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नमस्कार, मी सुनील शिंदे. जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण घेतो दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. सुप्रसिद्ध कथक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पद्मविभूषणने सन्मानित बिरजू महाराज यांनी वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. पंडित बिरजू महाराजांच्या निधनाने नृत्यकला विश्वावर शोककळा पसरली आहे. देशातील प्रसिद्ध कथक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. काल मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचं खरं नाव ब्रिजमोहन मिश्रा होतं. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ इथे झाला. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो, कारण माझ्या कलेची सुरुवात बंगालमध्ये झाली, पण मला अनेक मान सन्मान आणि नाव लौकिक महाराष्ट्रानं दिले, असं पंडित बिरजू महाराजांनी म्हटलं. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. राज्य टास्क फोर्स आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या आढाव्यात 12 ते 15 जानेवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या 1.5 वाढण्याची भीती व्यक्त केली होती. नाशिक जिल्ह्यात आता तो अंदाज खरा ठरताना दिसतोय. नाशिक मध्ये कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस अतिशय धक्कादायक पद्धतीनं वाढ होताना दिसतीये. रविवारी दिवसभरात 3035 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यामुळे प्रशासन देखील हादरलंय. 3035 पैकी नाशिक शहरातील 1678 रुग्ण आहेत, तर ग्रामीण भागातील 1185, मालेगाव महापालिका हद्दीतील 61, तर जिल्हाबाह्य रुग्णांचं प्रमाण 111 आहे. शिवाय नाशिक महापालिका क्षेत्रात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचीही नोंद. या तुलनेत दिवसभरात 1350 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या तब्बल 10982 वर गेली आहे. राज्य टास्क फोर्स आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या आढाव्यात 12 ते 15 जानेवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या 1.5 वाढण्याची भीती व्यक्त केली गेली होती. नाशिक जिल्ह्यात आता तो अंदाज खरा ठरताना दिसतोय. ग्रामीण भागातही कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्यात. दक्षतेचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यात 16 कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेत. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. तर देशाच्या नेपाळ सीमेवर कार्यरत असताना नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील जवानाला सीमेवर 11 KV विजेच्या तारेचा धक्का लागल्याने त्याचे दुःखद निधन झाले होते. शहीद जवानावर आज मूळ गावी बोलठाण येथे शासकीय इतमामात त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यात संक्रांतीला तिळतिळ गोडवा वाटला जात असताना देशाच्या नेपाळ सीमेवर कार्यरत असलेल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील जवानाला वीर मरण आलंय. सीमेवर 11 KV विजेच्या तारेचा धक्का लागल्यानं जवान शहीद झालाय. अमोल हिम्मतराव पाटील असं या वीर मरण आलेल्या जवानाचं नाव आहे. आज शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमोलच्या लहान भावाने अग्निडाग देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी संपूर्ण गावातून मिरवणूक काढून अमोलला श्रद्धांजली वाहिली. यावेळी आमदार सुहास कांदे यांनी अमोलच्या 6 महिन्यांच्या मुलीच्या नावाने 5 लाख रुपये फिक्स डिपॉझिट करण्याची घोषणा केली आहे. यावेळी संपूर्ण वातावरण शोकाकुल झालं होतं. जागर जनस्थानसाठी आमिर शेख, नांदगाव. एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मनमाडला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्यही केलंय. मनमाड इथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनसंपर्क अधिकारी नितीन लालसरे यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आज मनमाड दौऱ्यावर ते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. आनंद परांजपे यांच्या वडिलांना शिवसेनेनं भरपूर दिलंय. मुळात त्यांनी स्वतः त्यांच्या वडिलांची चप्पल घालून त्यांच्यासारखं काम करण्याची गरज होती, मात्र तसं होताना दिसत नाहीये. यामुळे परांजपे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं सांगून
परांजपे यांच्यावर बोलण्याची मला गरज नाही असा टोला शिंदे यांनी आनंद परांजपे यांना लगावला. आता आनंद परांजपेच्या बोलण्यावर मला बोलण्याची मला वाटतं आवश्यकता वाटत नाही, कारण त्याला देखील त्याचे वडील प्रकाश परांजपे होते आणि प्रकाश परांजपे यांना शिवसेनेने जो मानसन्मान दिला, आता त्यांची चप्पल त्यांनी घालून त्यांच्यासारखं काम करायला पाहिजे होतं, परंतु त्यांना काय ते जमलं नाही. त्यामुळे त्यांनी पहिलं आत्मचिंतन केलं पाहिजे स्वतःच्या बाबतीमध्ये आणि नंतर दुसऱ्यावर त्यांनी बोललं पाहिजे. मला त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. तसंच मनमाड आणि नांदगाव शहर तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही, त्यामुळे चिंता करू नका, तुम्ही प्रस्ताव पाठवा, मी तत्काळ निधी उपलब्ध करून देतो असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलंय. मनमाड शहरातील लस्यांसाठी देखील मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही शिंदे म्हणाले. मला आता येताना आमदार महोदयांनी एक पूल दाखवला, तो पुलामुळे पावसाळ्यामध्ये सगळ्या बऱ्याच लोकांच्या वस्तीमध्ये पाणी शिरतं, तर त्याला देखील त्यांना मी सांगितलं त्याचं एस्टिमेशन बनवा आणि ते तातडीने प्रस्ताव सादर करा. त्याचबरोबर एक आता नगरपालिकेच्या धरणा जे धरण आहे त्याला कुठेतरी ते फार जुनं धरण आहे आणि त्याला दुरुस्तीची आवश्यकता आहे, त्याला देखील जो काही निधी लागेल तो दिला जाईल. आणि त्याचबरोबर रस्त्यांसाठी देखील मी सांगितलं आहे आमदार महोदयांना की त्याचे प्रस्ताव तयार करा आणि या मनमाड शहरातले जे अंतर्गत जे रस्ते आहेत ते रस्ते देखील चांगले झाले पाहिजे, लोकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी देखील त्यांना प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्यांना निधी दिला जाईल, जेणेकरून या भागातल्या लोकांना रहिवाशांना चांगले रस्ते मिळतील. यावेळी आमदार सुहास कांदे उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांचं मनमाड शहर आणि नांदगाव तालुका शिवसेनेच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं. जागर जनस्थानसाठी अमीन शेख मनमाड. बदलत्या ढगाळ वातावरणामुळे तसंच थंडी जास्त प्रमाणात असल्यामुळे रावेर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील केळी बागांवर करप्याचा प्रादुर्भाव दिसतोय. बदलत्या ढगाळ वातावरणामुळे तसंच थंडी जास्त प्रमाणात असल्यामुळे रावेर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील केळी बागांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय. केळी बागेच्या खोडांना सूर्यप्रकाश कमी मिळत असल्यामुळे पानं ही पिवळ्या रंगाची होत आहेत, नंतर केळीचे खोडही जळत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात केळी बागांचं नुकसान होत आहे. करप्यामुळे आमचं जे नुकसान झालं आहे तर मायबाप सरकारने आमच्याकडे पाहून आर्थिक मदत द्यावी आणि हे जे आमचं जे नुकसान आहे ते भरून निघेन याच्यासाठी प्रयत्न करावा, कारण महिना दीड महिन्यापासून फवारणी करून फवारणी महागडी औषधं हे ढगाळ वातावरण त्याच्यामुळे जे आमचं जे नुकसान होतं आहे आतोनात नुकसान होतं आहे, आम्हाला जगणं मुश्किल होऊन गेलं आहे बुवा. आणि काय झालं आहे वातावरण तर इतकं बिघडलं आहे की कोणतंच नियंत्रण तिच्यावर आणू शकत नाही आहे. तर शासनानं त्वरित आमच्याकडे काहीतरी लक्ष देऊन आमचं जे नुकसान होतं आहे जरा मदत करावी आहे आमची अशी विनंती आहे तुम्हाला. जळगाव जिल्ह्यात केळीवर करप्या रोगाचं प्रमाण खूपच प्रमाणात वाढलेलं आहे. करप्या रोगाचं प्रमाण थंडीमुळे जास्त वाढत असते आणि ह्याच मागे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार असताना 15 वर्षापूर्वी त्यांनी असंच दौऱ्यामध्ये पाहणीमध्ये त्यांना केळी पिवळी सट दिसली होती. त्यांनी तेव्हा कृषीच्या अधिकाऱ्याची टीप नेमून पाहणी केली होती व केळीसाठी पॅकेज दिलं होतं आणि करप्यावर स्वस्त दरात शेतकऱ्यांना औषधं मिळत होते, तेव्हा हा करप्या रोग थांबला होता. परंतु भाजप सरकार आल्यापासून या करप्या रोगाचं औषधं अल्पदरात मिळणाऱ्या शेतकऱ्यांचे बंद केलेले आहे आणि या 4-5 वर्षात 7 वर्षात केळीवर करप्याचं प्रमाण खूपच आलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना या करप्यामध्ये केळीच्या उत्पादनात फारच परिणाम होतो आणि निर्यातक्षम केळी होत नाही किंवा उत्पादनावर फार अल्प प्रमाण होते, त्यामुळे शेतकऱ्यांना जो लागत खर्च आहे तो सुद्धा निघत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची बरीचशी पिळवणूक होते. जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुका हा केळी उत्पादनात पुढे, मात्र जवळपास काही दिवसांपासून सुरू असलेल्या थंडीमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन रावेर. वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल मध्ये 8वीत शिकणाऱ्या चिमुकलीने शीर्षासन या आसनामध्ये सलग 30 मिनिटे आणि 16 सेकंद राहून विक्रमाची नोंद केली आहे. वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल मध्ये 8वीत शिकणाऱ्या 13 वर्षीय किमया युवराज राठोड या चिमुकलीची
शीर्षासन आसनामध्ये सलग 30 मिनिट आणि 16 सेकंद राहून हनुमान चालीसा बोलत असतानाच्या विक्रमाची नोंद झाली आहे. कोरोना काळात पूर्ण जगावर कोरोनाचं संकट असताना कुणीही घराबाहेर निघत नव्हतं. त्या काळात तिच्याकडे भरपूर वेळ असल्यामुळे तिला योगासनांची आवड निर्माण झाली. टीव्हीवरील एक कार्यक्रम पाहून तसंच आई वडील आणि भावाच्या मार्गदर्शनानं स्वतः योगासनांचा सराव करून तिला शीर्षासनाची आवड निर्माण झाली. त्या वेळेपासून सुरुवातीला 1 मिनिटांपासून सलग 6 महिन्यांपर्यंत चिकाटीनं सराव करून रेकॉर्ड पर्यंत तिची शीर्षासनाची वेळ निश्चित 30 मिनिटं आणि 16 सेकंद. महत्वाचं म्हणजे शीर्षासनामध्ये हनुमान चालीसेचं पठण करत 30 मिनिटं आणि 16 सेकंदाचा कालावधी तिनं पूर्ण केलाय. वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्यानंतर भारत वर्ल्ड रेकॉर्ड तसंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जाण्याचा तिचा मानस आहे. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरनउ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. जागर जनस्थानसाठी सागर पाटील नवापूर. या बातमीसोबत वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो की आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिक मध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिक मध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचा नाव सुद्धा काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिक मध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, शिवसेना गळपटली, हे बघा ना इकडून. आखाडा नाशिक महानगर पालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्स वेअर आणि मेन्स वेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10-15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल मंडलिक माळासमोर पाटाच्या शेजारी मखमलाबाद रोड आरटीओ लिंक रोड पंचवटी नाशिक. प्राणा द हिलिंग ट्री अन एक्सक्लुसिव्ह सेंटर फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स अँड पेशंट्स विथ पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन एज वेल एज दोज सफरिंग फ्रॉम स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन अँड पॅनिक अटॅक्स. सर्व्हिस अवेलेबल आयुर्वेदा ट्रीटमेंट, होमिओपॅथी ट्रीटमेंट, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor Anand Kunji apartment opposite Sankiracharya Nyas near old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. ट्रिपल एस सिक्युरिटी बाउन्सर्सची आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट, मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, कोलाराम कॉलनी, नाशिक 422002, दूरध्वनी 02-5523-2135-52, गणेश 7218-65600.
आम्ही देतो. उंच भरारी तुम्ही घ्या. करुड से करियर अकॅडमी. करुड झेप करियर अकॅडमी वैशिष्ट्य अमुसे हो खास. भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. भरती पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. रेल्वे भरती पोलीस भरती सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण कटिबद्ध आम्ही पंखांचे. दारू बंदी जेल पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उडी बैठे. अशी मारा आयुष्याचे सोन करा. झेप अशी मारा आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविणं कटिबद्ध आम्ही पंखांचे. प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव चिंता नैराश्य भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमाथेरपी. पत्ता: पहिला मजला अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. नमस्कार, ब्रेक नंतर आपलं स्वागत. नांदगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्या कारणाने प्रशासनातर्फे विविध उपाययोजना सुरू आहेत. यात आता मुस्लिम समाजाकडूनही पुढाकार घेण्यात येतोय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नांदगाव मनमाड शहरातील प्रशासन सज्ज झालंय. तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनानं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यात मुस्लिम समाज देखील आघाडीवर असून मुख्याधिकारी डॉक्टर विजय मुंडे यांनी सर्व मुस्लिम धर्मगुरूंची बैठक घेऊन त्यांना आवाहन केलंय. यास मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला असून सर्व मशिदीत लाऊडस्पीकरद्वारे काळजी घेण्याचं तसंच ज्यांनी लस घेतली नाही त्यांना लस घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यासोबतच मशिदीमध्ये लसीकरण कॅम्प लावण्यात येणार असल्याचंही मौलानांनी जाहीर केलंय. हम मुसलमानाने शहर मनमाड मसाजिद में मदारिस में हर तरीके से ऐलान कर रहे हैं और सिर्फ मनमाड ही नहीं बल्कि पूरे भारत में जहां भी मुसलमान हैं वो अपनी अपनी मस्जिदों में ऐलान कर रहे हैं. यहां भी जामा मस्जिद से और दीगर मसाजिद से कई बार ऐलान हुआ है. मैंने खुद ऐलान किया है कि वैक्सीन लें. लिहाजा जो लोग यह अफवाह फैला रहे हैं कि मुसलमानों के ताल्लुक से लिहाजा कोई ऐसी बात नहीं है बल्कि हम लोग भी और हमारी कौम भी इसमें बढ़ चढ़ कर के हिस्सा ले रही है. मसाजिद से कई बार ऐलान हुआ है और अभी भी ऐलान किया जा रहा है. लिहाजा जो लोग अभी तक नहीं लिए हैं वो जल्द से जल्द वैक्सीन ले लें. जागर जनस्थान साठी आमीन शेख नांदगाव. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता नाम फाउंडेशन पुढे आलंय.
कर्मचाऱ्यांना मदत व्हावी यासाठी नाम फाउंडेशनच्या वतीनं धुळ्यातील 250 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. राज्य परिवहन विभागाचं राज्य शासनात विलनीकरण करावं या मागणीसाठी 2.5 महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. संपामुळे कर्मचाऱ्यांचं वेतन मिळालेलं नसल्यानं त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. अशा कर्मचाऱ्यांना मदत व्हावी यासाठी नाम फाउंडेशनच्या वतीनं धुळ्यातील 250 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचं वाटप करण्यात आलंय. यावेळी नाम फाउंडेशनचे धुळे जिल्हा समन्वयक प्रदीप पानपाटील यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली आहे. यावेळी जगदीश राणा, संदीप देवरे, हर्षल बागले, शुभम पानपाटील आदी उपस्थित होते. या कर्मचाऱ्यांना 1 महिना पुरेल एवढी साखर, चहा पावडर, तांदूळ, मिरची, हळद, चटणी, साबण, पेस्ट, डाळ इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या परिवारातील 68-70 कर्मचाऱ्यांनी जीवन संपवलं आहे आणि त्यांच्या या दुकोट्यामध्ये आम्ही आज इथे 68 दिवसापासून इथे बसलेलो आहोत आणि या 68 दिवसामध्ये कर्मचाऱ्यांना कुठलाही प्रकारचा वेतन मिळालेलं नाही आणि हे सर्व या वेतनावर अवलंबून असलेले कर्मचारी असून आज त्यांची हलाख्याची परिस्थिती झाली आहे. त्यांच्या कुटुंब उदरनिर्वाह चालवण्यासाठी मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. म्हणून आज आम्ही नाम फाउंडेशन यांच्या मार्फत मदत मिळाली आहे, ती खूप अनमोल आहे आणि अशा या आमच्या जीवनमरणाच्या प्रसंगी नाम फाउंडेशनने आम्हाला जी मदत केली, 200 ते 250 किट आम्हाला अन्नधान्याचे दिले, त्यामुळे आम्ही ही त्यांची मदत कधीही विसरणार नाही आणि आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू. बाकी इतर संस्थासुद्धा आम्हालाही मदत करत आहात, त्याबद्दल आम्ही या सर्व संस्थेचे त्यांचे आभारी आहोत. यावेळी भूमिका मांडताना प्रदीप पानपाटील यांनी म्हटलंय, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिल कामगारांप्रमाणे चिघळलाय. शासनानं या प्रकरणात योग्य ती भूमिका त्वरित जाहीर करून कामगारांना न्याय देणं गरजेचं आहे. संपामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावतीय, नैराश्य येतंय, या प्रश्नाकडे शासनानं गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. आज 76 कर्मचारी जाणं म्हणजे खूपच मोठी ही शोकांतिका आहे आणि त्याच्यावरती आमचं काही राजकीय किंवा असं काही तसं आमचं मत पण नाही आहे की काहीतरी बोलावं. हे सगळे एसटी कर्मचारी आमच्याकडे आले आणि मी हा प्रस्ताव त्यांच्याकडे पोहोचवला. त्यांनी लगेच तात्काळ सांगितलं की प्रदीप, काय असेल ती मदत आपण आपल्या मार्फत त्यांना पोचवू आणि 1 महिन्याचा किराणा रुपी आपण त्यांना एक किट त्यांना लवकरात लवकर देऊ आणि त्यांची मदत करू, त्यांच्या दुःखात सहभागी होऊ. आज आपण जवळजवळ 200 किटच्या म्हणजे 250 किटच्या आसपास आपण वाटप केलेलं आहे. सागर जनस्थानसाठी नागिन दमोरे, धुळे. धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केलाय. मुंबई येथे त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा मोठा उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. धडाडीचे पत्रकार, लेखक, वक्ते, युथ आयकॉन असलेले माननीय श्री अजित चव्हाण यांनी गुरुवारी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केलाय. मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी त्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. अजित आज एका नव्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय, म्हणायला तर नवीन आहे पण मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून या क्षेत्राशी अतिशय जवळचा संबंध त्याचा राहिलेला आहे आणि एक अँकर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला हा एक सुपरिचित असलेला चेहरा आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचे विचार घेऊन लोकांसमोर जाणार आहे. मला असं वाटतं की ही एक अतिशय चांगली अशा प्रकारची घटना आहे आणि त्याच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला अतिशय मोठ्या प्रमाणात निश्चितपणे होईल आणि पक्षाचा जो विचार आहे, पक्षाचं जे म्हणणं आहे, पक्षाचा जो नरेटिव्ह आहे तो नीट कम्युनिकेट होण्याकरता त्याच्या अनुभवाचा एक मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळेल. मी अतिशय मनापासून त्याचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. माननीय अजित चव्हाण हे पत्रकार असल्याने त्यांनी याआधी समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडली. जनसामान्यांना न्याय देण्याचं काम ते पूर्वीपासूनच करताय. यापुढेही जनतेला न्याय देण्याचं कार्य भाजप पक्षाच्या माध्यमातून पुढे ते अविरत सुरू ठेवतील. भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते अनेक प्रकरणांना योग्य न्याय देऊ शकतील आणि त्यांच्या कौशल्याचा येत्या काळात पक्षालाही फायदा होईल असे मत भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. अजित चव्हाणांचा प्रवेश म्हणजे भारतीय जनता पक्षाला चांगला नेता आज महाराष्ट्राला मिळालेला आहे.
अजित चव्हाणांचं संपूर्ण आयुष्य हे मीडियाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न देशासमोर राज्यासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. संपूर्ण भारतभर आणि राज्यभर अजित चव्हाणांचं काम आहे आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला एक उभारी मिळणार आहे. कारण जेव्हा जनसामान्याचे प्रश्न आपण उतरतो आणि जे मांडतो त्यांनी आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मांडले. पण जेव्हा पक्षीय राजकारणाचं जेव्हा आपण ते मांडतो तेव्हा पक्षाला त्याचा खूप फायदा होतो आणि त्याला एक न्याय मिळतो. न्याय मिळण्याकरता एक मोठं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी पक्ष असतो आणि आज अत्यंत चांगला निर्णय अजित चव्हाणांनी घेतला. माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आमचे जे पी नड्डाजी जे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये अमित शहाजी यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी आणि चंद्रकांत दादाजीच्या नेतृत्वामध्ये ते प्रचंड चांगलं काम करतील आणि आरपी सर्व आणि आमच्यासोबत ते असल्यामुळं आता आम्हालाही त्या ठिकाणी चांगलं काम करण्याकरता त्यांना सोबत घेऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळेल. आणि मला वाटतं एक मोठी उपलब्धी आज अजित चव्हाणांच्या आयुष्यातली आहे, त्यांच्या पुढच्या वाटचालीची आहे आणि पक्षाची आहे. तर मला वाटतं की यातनं खूप चांगलं होईल. यावेळी जागर जनस्थानचे प्रतिनिधी मानस जोशी यांनी भाजप प्रदेश प्रवक्तेपदी निवड झालेले माननीय अजित चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय. आज आपण मुंबईच्या भाजप कार्यालयामध्ये आहोत. धडाडीचे पत्रकार अजित चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांची प्रदेश प्रवक्तेपदी निवड झालेली आहे. ते आता आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं पद काय आहे. मानस भारतीय जनता पक्षानं मला अतिशय महत्वाची भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आणि मला प्रदेश प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाने सन्मान्य माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावरती मला अतिशय मनापासून विश्वास आहे आणि हाच विश्वास मला भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करावा याकरता प्रेरणादायी ठरला. यापुढे राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष बळकट करण्यासाठी मी सबंध जे माझ्या हातून घडण्यासारखे शक्य आहे ते सारा करेन आणि मी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा अतिशय आभारी आहे. अतिशय महत्त्वाच्या राज्यातल्या आणि देशामधल्या प्रवक्तेपदावरती त्यांनी माझी निवड केलेली आहे. या पदाला न्याय देण्याचा मी अतिशय प्रामाणिक मनापासून प्रयत्न करेन आणि मला आणखी एक गोष्ट मानस विशेषत्वाने इथे सांगायची आहे की आजच्या परिस्थितीमध्ये देशात राज्यात घराण्याशाहीचा पेव फुटला. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नाही, मी माझ्या घराण्यामधला राजकारणात येणारा पहिला व्यक्ती आहे आणि हे काम या देशामध्ये फक्त भाजप आणि मोदीजीच करू शकतात की ज्याचा कुठलाही राजकीय वारसा नाही त्या व्यक्तीला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून राष्ट्रकार्यामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं ते मी पाहिलं. त्यानं मला प्रेरणा मिळाली आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला. पत्रकार ते राजकारणी हा जो प्रवास तो त्यांचा घडला नेमक्या त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा? मनस मी राजकारणी अजून झालेलो नाही किंवा मी राजकारणी होणारही नाही. राजकारण कशासाठी तर आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकतो किंवा या देशामध्ये जर कुठलं परिवर्तन आपल्याला करायचं असलं तर आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आणि या लोकशाहीमधून जी व्यवस्था आपल्याला मिळालेली आहे ती संसदीय लोकशाहीमधली जी व्यवस्था आहे त्यालाच आपण राजकारण असं म्हणतो. तर या राजकारणातूनच जे बदल या देशामध्ये आपल्याला सकारात्मक घडवायचे ते घडवले पाहिजे. देशामधल्या चांगल्या विचाराची माणसं सर्वसामान्य माणसं मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधले आहेत. माझे वडील कोरडवाहू शेतकरी होते. मी स्वकष्टानं माध्यमामध्ये आलो, माध्यम क्षेत्रात ग्रामीण भागातून येऊन मुंबईसारख्या नगरीमध्ये मी माध्यम क्षेत्रामध्ये माझ्यापर्यंत जे करायचं ते काम केलं आणि आता मी भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेलो. पत्रकार माझ्यामधला सतत जिवंत राहील. आज खरं तर राजकारणात जाण्यासाठी हा दिवस निवडला याचं कारण मी पत्रकार असल्याचं मला बरा कोटीचा अभिमान आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत पत्रकार राहील. आणि या देशाचा इतिहास आहे की पत्रकारांनी राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये देशाचं नेतृत्व केलेलं आहे, राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा ज्योतिराव फुलेंपासून ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असू देत
आणीबाणीमध्ये ज्या लोकांनी देशाचं नेतृत्व केलं ती मंडळी मुख्यत्वे पत्रकार होती, ज्यांनी क्रांतीचा विचार दिलेला आहे ते पत्रकार आहेत. त्यामुळे मी शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकार असेल आणि मी सर्वसामान्यांचा आवाज मांडण्याकरता राजकीय व्यवस्थेमध्ये दाखल झालेलो आहे अशी माझी श्रद्धा आहे आणि तसाच शेवटपर्यंत राहण्याचा प्रयत्न. आपल्या सोबत होते अजित चव्हाण, जागा जनस्थानसाठी मानस जोशी. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उद्योजक समीर चव्हाण, अंकुश वराडे, नगरसेवक मुकेश शहाणे, मुकेश शेवाळे, आशु पॉल, ॲडव्होकेट प्रमोद आंगणे, सुमित बाबा भोसले, वसंतराव चव्हाण, प्रमोद चव्हाण, ज्ञानेश्वर ढोली, कुणाल कोथमिरे, गणेश चव्हाण, अजरभाई सय्यद, शरीफभाई, इरफानभाई, अमित कोथमिरे, विशाल धोंगडे, शादाब सय्यद, वसीम देशमुख, रेहमान पठाण, आजम शाह, आदित्य नागरे, अभिजित पाटील, सौरव पवार आदी उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमासाठी नाशिक आणि मुंबईहूनही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. तर पत्रकार अजित चव्हाण यांची भाजप प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी नारायण राणेंनी अजित चव्हाण यांना प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देत त्यांचं स्वागत केलं. नाशिकचे असलेले धडाडीचे पत्रकार, लेखक, उत्कृष्ट वक्ते, युथ आयकॉन असलेले अजित चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईत केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी अजित चव्हाणांना त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्यानंतर भविष्यातील विविध मुद्द्यांवर नारायण राणे आणि अजित चव्हाण यांच्यात चर्चा झाली. टी ट्वेंटी एकदिवसीय कर्णधार पदानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधार पदालाही रामराम ठोकलाय. शनिवारी विराट कोहलीने कसोटी कर्णधार पद सोडल्याची माहिती दिली आहे. टी ट्वेंटी एकदिवसीय कर्णधार पदानंतर विराट कोहलीनं कसोटी कर्णधार पदालाही रामराम ठोकलाय. शनिवारी विराट कोहलीनं सोशल मीडियावरून कसोटी कर्णधार पद सोडल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि बी सी सी आय यांच्यात वाद सुरू होता. टी ट्वेंटी कर्णधार पद सोडल्यानंतर विराट कोहली आणि बी सी सी आय असा वाद सुरू झाला होता. विराटच्या नेतृत्वात 68 पैकी 40 सामने जिंकण्याचा पराक्रम देखील भारतीय संघानं केलाय. विराट भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार आहे. विराट कोहलीनं कसोटी कर्णधार पद सोडत असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. तर भारतातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झालंय. वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आले असून सर्वांसमोर आता बूस्टर डोसचं आव्हान आहे. देशासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे कारण कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झालंय. 16 जानेवारी 2021 पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. 138 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वर्षभरात तब्बल 157 कोटी डोस देण्यात आले. आता कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना लसीकरण महत्वाची भूमिका पार पडत असल्याचं पाहायला मिळतंय. येत्या काळात बूस्टर डोसचं आव्हानही प्रशासनापुढे असणार आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्ती निमित्त आज विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत देशात एकूण 156,68,14,804 जणांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. या बातमीसोबत वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.